जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी बुमपरांडा वाशी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तानाजी सावंत हे पैशाने गर्भश्रीमंत असल्याची नेहमीच चर्चा असते. साखर सम्राट म्हणूनही त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला सर्वाधिक पक्षनिधी देणारा नेता म्हणूनही त्यांचं नाव आघाडीवर असतं. आता विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते 243 बुमपरांडा वाशी या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तानाजी सावंत यांनी एका प्रचारसभेवेळी मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन असं वक्तव्य केलं होतं. एका खरेदी व्यवहारासंदर्भात बोलताना काही लोकांचा असा समज झाला असेल, तानाजी सावंत काय भिकारी भिकारी झालंय का? मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, पण तानाजी सावंत कधीही भिकारी होणार नाही, असे सावंत यांनी एका प्रचारसभेवेळी म्हटले होते. त्यामुळे सावंत यांच्यावर टीकाही झाली होती, तसेच त्यांच्या संपत्तीची चर्चाही या काळात रंगली होती. आता निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना सावंत यांनी प्रतिज्ञापत्र जोडले आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार सावंत हे अब्जाधीश आहेत. तानाजी सावंत यांची एकूण संपत्ती 180,72,00,000 एवढी आहे. लक्षात घ्या, आज जवळपास 150-125 कोटीचा कारखाना चालत चालत खरेदी करायला असलं, खरेदी करायला मला फारसं काय लागत नाही. तुमच्याच लोकांचं काहीतरी गैरसमज झाला असं की आला तानाजी सावंत काय भिकारी भिकारी झाला काय. मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, तानाजी सावंत कधीही भिकारी होणार नाही. आणि त्याच्यामुळं माड्यातल्या मतदारांची सोय माड्यामध्येच केली. तात्याने जे सांगितलं ते सत्य आहे. माड्यातल्या मतदारांच्या ऊसाची सोय पुढचे 4-5 वर्ष उत्पन्न अगदी भरमसाठ उत्पन्न होणार आहे. आणि मग त्या ठिकाणी माझा ऊस अगोदर जातो का तुझा ऊस अगोदर जातो, अशा पद्धतीचे कॉम्पिटिशन होणार आहे. त्याच्यासाठी काळजी करायचं काही कारण नाही. जे काही 2-4 लाख टन तिकडला ऊस येणार होता तो ऊस तिथल्या तिथंच गाळला जाईल. राहिला विषय आपला सोनारीचा, आणि ह्या परिषदामध्ये इकडे सुद्धा इतका मोठ्या प्रमाणात ऊस होईल. मला तरी वाटतं डोंजा आणि त्या दोन्ही गटावरच कारखाना फुलत आहे.